पुढच्या बातमीकडे. महाराष्ट्रात आम आदमी पक्षाला मोठं खिंडार पडलंय. तब्बल 350 जणांनी राजीनामे दिलेत. पुण्यात घेण्यात आलेल्या बैठकीत पश्चिम महाराष्ट्राचे संयोजक मारुती भापकर यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी आपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. केजरीवालांच्या कार्यपद्धतीवर नाराज होत या सर्वांनी राजीनामे दिले. या बैठकीला लोकसभा निवडणूक लढवलेल्या उमेदवारांसह 40 ते 50 जण पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली होती. आपमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्यासोबत ते जाणार आहेत, त्यामुळे नाराजांचा वेगळा पक्ष जन्माला येण्याची शक्यता आहे. तर मागच्या काही महिन्यापासून आम आदमी पार्टीमध्ये राष्ट्रीय स्तरावरती ज्या घडामोडी घडत आहेत त्या सगळ्या घडामोडी पाहता आम्ही आम आदमी पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून खूप व्यथित आहोत, दुःखी आहोत. या आम आदमी पार्टीमध्ये आम आदमी पार्टीचं नेतृत्व आणि त्याच्या आजूबाजूची जी काही चौकट आहे ते वेगवेगळे षडयंत्र करतायत, चांगल्या लोकांना दूर काढण्याचा प्रयत्न करतायत. सगळं पाहिल्यानंतर अतिशय संतापजनक आहे. तळपायाची आग मस्तकाला जाते की आम्ही काय विचार केला आणि हे लोक कुठल्या दिशेने चाललेले आहे. आणि म्हणून हे सगळा विचार करता आम्ही आम आदमी पार्टीचा राष्ट्रीय परिषदेचा आणि सक्रिय कार्यकर्ता म्हणून सगळ्या पदांचे राजीनामे देण्याचा निर्णय आज आम्ही घेतोय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.